जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाडी धनगरवाडी येथील साईबाबा मंदिर येथे योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी योगासने करून योग दिनाचं महत्त्व सांगितलं। जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, जिल्हाध्यक्ष ग्रामीण व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सरचिटणीस गंगाधर जोशी, नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष सुनील मोरे, प्रशिक्षक शिवाजी शिंदे हळदेकर, विकास केंद्रे डॉक्टर संभाजी पवार, डॉक्टर अवधूत पवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। जागतिक योग दिनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक योग दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या। त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्ष महानगर जिल्ह्याच्या वतीनं नांदेड दक्षिण तालुक्यामध्ये योग दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या योगाचे योग शिक्षक शिवाजीराव शिंदे सर, डॉक्टर पवार सर, त्यांचे सर्व सहकारी योगाचे धडे देण्यासाठी या ठिकाणी आले। योगा ही काळाची गरज आहे हे त्यांनी त्यांच्या प्रशिक्षणामधून सर्व योगार्थींना पटवून देण्याचा प्रयत्न केला। आपण जर बघितलं की 21 जून 2019 रोजी नांदेड जिल्ह्याने एक रेकॉर्ड केलं ज्याची गोल्डन बुकमध्ये नोंद झाली, लिमका बुकमध्ये नोंद झाली। 1,20,000 जणांनी एकत्रित योगा केला आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय स्वामी रामदेव बाबाजी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। नांदेडला एवढा मोठा कार्यक्रम झाला खरं तर याचं श्रेय सर्व नांदेडकरांचं आहे, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व योग शिक्षकांचं आहे। आणि असा विश्वविक्रम खरं तर त्याचं प्रसारण 11 देशामध्ये सरळ झालं। आता नांदेडकरांना योगा करा ही सांगण्याची आवश्यकता राहिली असं मला स्वतःला वाटत नाही, परंतु मोदी साहेबांच्या सूचनेनुसार दरवर्षी योगा दिवस साजरा झाला पाहिजे। लोकांचं आरोग्य कसं राहावं याच्यासाठी विचार करणारा पंतप्रधान या निमित्ताने या देशाला मिळाला। देशाच्या विकासासोबतच देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी करणारा पंतप्रधान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि त्यांच्या संकल्पनेमधून हा 21 जूनचा योगा दिवस या ठिकाणी आपण साजरा करतो। मंडळाचे अध्यक्ष सुनील मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं।